हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण दही कसे लावावे उन्हाळ्यात आणि ते कसे खावे कशाबरोबर खावे तर आपल्याला पचण्यास हलकं जाईल आणि त्याचप्रमाणे शरीरात थंडावा निर्माण करेल तर आता आपण त्याबद्दलची माहिती बघूया तर प्रथम मी आपल्याला दही कसं लावायचं ते दाखवते अगदी शास्त्रोक्त पद्धतीने तर इकडे मी गाईचं दूध घेतलेलं आहे पाव लिटर अगदी हाताला गरम लागेल एवढं घ्यायचं आहे जास्त गरम घ्यायचं नाही आहे तर तसं मी आता गाईचं दूध इथे घेतलेलं आहे तर आता त्या पाव लिटर दह्याला मी एक चमचा विरजण लावते एकच चमचा लावा त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका जास्त लावलं तर आंबट होतं दही आणि त्याचं फर्मेंटेशनची वेळ साधारण दहा तासाच्या आत फर्मेंट होतं ते दहा तासापेक्षा पण जास्त नका ठेवू मग ते आंबट होतं तर मी आता सगळीकडे नीट दही लागण्यासाठी थोडंसं विजकरच्या साय्याने असं मी विज करून घेते घुसळून घेते आहे म्हणजे जेणेकरून सगळीकडे लागेल आणि व्यवस्थित होईल तर आता आपण दही करण्यासाठी मी ठेवलेलं झाकण झाकून ठेवलेलं आहे तर आता बघूया बरोबर मला साडेनऊ तासापेक्षा जास्त वेळ लागलेला आहे हे दही विरजायला तर दही आता आपलं तयार आहे तर हे दही आता बघा कसं आहे अपेरियन्स मध्ये असतं अगदी खूप घट्ट दह्याचं काही जण अपेक्षा करतात पण तसं नका करू खरं दही हे असं लागलं पाहिजे एकदाच तुम्ही दूध तापून दही लावा खूप घट्ट दूध करतात आणि मग दही लावतात आणि मग असं घट्ट दही बनवलेलं चांगलं वगैरे असं नसतं खरं तर दही आपल्याला कसं हवं ते बघा हे दही लागलेलं आहे हे अगदी प्रॉपर लागलेलं आहे ते आंबटही नाही आणि अगदी अर्ध कच्चं पण नाही आहे व्यवस्थित लागलेलं ला आहे बघा त्याच्यातून पाणी निघते गाईच्या दुधापासून दही लावलं आहे म्हणून ते थोडं पातळच असणार परंतु ते पचायला हलकं आहे आता दही लावल्यावर काही फ्रीजमध्ये ठेवतात पण फ्रीजमध्ये ठेवू नये दही तसंच खावं ता खाज खावं ठेवून ठेवून खाऊ नये मग ते शरीराला हानिकारक होतं तर दही आंबट खाल्लं तर त्याचा पित्तदोष आपल्या शरीरात वाढतो आणि शरीराला खाज सुद्धा सुटण्याची शक्यता असते दह्यातील जे बॅक्टेरिया असतात प्रोबायोटिक्स तर त्याचा अचूक आपल्याला फायदा शरीराला हवा असेल तर एक तर प्लेन खावं थोडं हलवून नाही तर आपल्याला जर साखर टाकून खायचं असेल तर साधी साखर नाही टाकायची तर आपण ही खडी साखरेची पिठी साखर करून त्याबरोबर खायची त्याने बरेच फायदे होतात ॲसिडिटीसाठी किंवा शरीर शरीरात उष्णता वाढते त्याच्यासाठी ब्लिडिंग होतं त्याच्यासाठी केस गळती याच्यासाठी हे चांगलं असतं आपण खडीसाखरेचं दही खातो ते आणि जर ज्यांना डायबेटीसचा वगैरे त्रास असेल तर त्यांनी सरळ त्या दह्यात गूळ टाकून खावा खावं तर हे बघाशी खडी पिठी साखर करून आपण ती खाल्ल्यास सेवन केल्यास खूप चांगलं होतं उन्हाळ्यात तर हे करावं आणि दही ज्यांना त्रास आहे बॉडी पेनिंगचा त्यांनी रोज खाऊ नये ज्यांचं वजन वाढतं त्यांनी रोज खाऊ नये वजन वा आ, कमी आहे आणि वाढवायचं आहे तर त्यांनी रोज खा आणि डायबेटीसच्या लोकांनी असा हा ऑर्गॅनिक गूळ घ्या सेंद्रिय गूळ घ्या तो टाकून खा तर तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होईल तर गूळ किंवा ही खडीसाखर आपण टाकून खाल्लं तर ते बॅक्टेरिया त्याच्यात जे आपल्या शरीराला आहे, चांगले आहेत प्रोबायोटिक्स चांगले बॅक्टेरिया तसेच राहतात आणि शरीराला आपल्याला फायदा होतो दही नेहमी अशा प्रकारे नाश्त्यात खावे नाश्ता नाही तर मग दुपारच्या जेवणाच्या वेळी दही खाल्लेले चांगले असते सूर्यास्ताच्या वेळी कधीच दही खाऊ नये सूर्यास्तानंतर कधीच दही खाऊ नये कारण त्याचा उलटा इफेक्ट होतो शरीरावर तर नेहमी दही आपण सकाळी नाश्त्यात खावं नाहीतर दुपारी जेवणात किंवा मग तुम्हाला रात्री जर दही खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही त्याचं पातळ ताक करून प्या पण ते ताक पण खूप पातळ पाहिजे तर आता आपण गोड दही तर पाहिलं कसं खायचं आता काहींना मीठ टाकून हवं असतं तर आपलं साधं समुद्र मीठ टाकून कधीच खाऊ नये दही तर असं हे जे लाल मीठ किंवा काळं मीठ तुम्ही बोलाल तर ते आ, टाकून खायचं ज्यांना मीठ टाकून खायचं असेल तर आपलं साधं समुद्र मीठ खरंच खाऊ नका तर ते दही पचायला जड जातं तर अशा प्रकारे हे मीठ टाकून आपण दही खायचं आहे म्हणजे गॅसचा त्रास होणार नाही बॉडी पेन होणार नाही इनडायजेशन म्हणजे अपचन होणार नाही तर अशा प्रकारे दही खायचं सांधे दुखीवाल्यांनी अजिबात दही खाऊ नका दह्याबद्दलचे आत्तापर्यंतचे माझे अनुभव आणि मी वाचलेली जी माहिती होती ती मी शेअर केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा